30 एप्रिल पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे. यामुळे 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानं परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहे. मी या निमित्ताने हेही सांगेल की साधारणपणे आपण आता 30 मे पर्यंत जे काही आपलं आज ब्रेक द चेनच्या संदर्भाने आज आपण लॉकडाऊन केलेलं आहे त्याचं निश्चित प्रकारे त्यावरही चर्चा झाली आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याला एक्सटेन्शन द्यावंच लागेल अशी परिस्थिती सुद्धा निश्चित प्रकारे आहे आणि त्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाने त्या संदर्भात सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणून शेवटच्या दिवशी एक्झॅक्टली 15 दिवस वाढवायचे का काय वाढवायचं त्या संदर्भातला निकाल होईल. पण एक्सटेन्शन निश्चित प्रकारे लॉकडाऊनच्या परिस्थितीला होणार आहे आणि ते किमान 15 दिवसाचं तरी होईल असं माझा एक अंदाज या निमित्ताने मी व्यक्त करत आहे.